स्त्री ही कुटुंबाची पहिली शिक्षिका डॉक्टर स्नेहल पाटील निप्पाणी ते धर्मस्थळ आयोजित तालुकास्तरीय महिलांचे सांस्कृतिक व विचार मंथन कार्यक्रम संपन्न. कुटुंबाला संस्कारक्षम बनविणारी महत्त्वपूर्ण घटक म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते. स्त्री ही कुटुंबाची पहिली शिक्षिका असून मुलांच्यावरती चांगले संस्कार करण्याचे कार्य एक महिला करीत असते, असे प्रतिपादन डॉक्टर स्नेहल पाटील यांनी केले. त्या श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना BC ट्रस्ट निप्पाणी येथे परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे आणि मातोश्री डॉक्टर हेमावती वी हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय महिलांचे विचार मंथन आणि समावेश कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत गाण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे फुलाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक निप्पाणी तालुका योजना अधिकारी जाफर अत्तार यांनी केले, तर स्वागत गीता मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलवल माजी तालुका पंचायत अध्यक्षा सो उर्मिळा पाटील या होत्या. पुढे बोलताना डॉक्टर स्नेहल पाटील म्हणाल्या, आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत असून सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत. प्रत्येक स्त्री ही कुटुंबाची आधारस्तंभ असून कुटुंबातील मुलांच्यावर चांगले संस्कार करणारी पहिली शिक्षिका असल्याचे शेवटी सांगितले. या प्रसंगी निप्पाणी क्षेत्र शिक्षण अधिकारी रेवती मठद, युनियन बँक मॅनेजर हरीश, महिला बाल कल्याण विभाग सुवर्णा खोत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावर बोलताना सो उर्मिळा पाटील म्हणाल्या, महापुरुषांच्या कार्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत व श्री क्षेत्र धर्मस्थळच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधत असल्याचे दिसत आहे, असे सांगितले. उद्योग धंदा किंवा व्यवसाय करावा यासाठी त्या धडपडत असतात आणि त्या धडपडत असतात.
यावेळी महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी या कार्यक्रमास प्रादेशिक समन्वय अधिकारी गीता कुर्लीवले, सुपरवायझर रमेश नाईक, सेवा प्रतिनिधी, ज्ञानविकास केंद्र सदस्य सुपरवायझर रामदास गौडा, किरण गुंजनवर, सचिन ऐनापुरे यांच्यासह निप्पाणी व परिसरातील धर्मस्थळ गटातील महिला उपस्थित होते. आभार ज्ञानविकास समन्वय अधिकारी श्रद्धा सुतार यांनी मानले.